नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। पहिला म्हणजे एकविरा देवीला वंदन करून माझे दोन शब्द मी सांगत आहे। या सर्व एकविरा देवीच्या सहवासाने आज आवर्जून या माझ्या निवासस्थानी उपस्थित राहिले, त्यांचे मी पहिला मनपूर्वक अभिनंदन करतोय की आज त्या ठिकाणी फेस्टिवल वर्षाव्याचा आयोजित केलेला आहे। त्या फेस्टिवलला मला आज प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी आज मार्ग देण्याचं आज ठरवलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी आज जाणार आहे। म्हणून या सर्व महिलांना एकच सांगतोय की आई एकविरा देवीला प्रार्थना करतोय की येणारे दिवस त्यांचे सुखाचे, सम्राटीचे आणि भरभराटे जाऊ दे, हीच देवीला प्रार्थना करतोय। जेव्हा जेव्हा मी मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा मी आईचा आशीर्वाद घेऊन जात असतोय आणि या सर्व महिला आज एकविरा देवीच्या सहवासाने त्यांचाही आशीर्वाद घेऊन मी चांगल्या कामाला जात असतोय आणि आतापर्यंत मी चांगली कामं आईच्या मार्गदर्शनाखाली केली आहेत। देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवारसाहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आणि ज्यांच्या खांद्याला मी खांदा लावून काम करत असतोय त्या जयंतराव पाटील साहेब आणि तसेच आज खासदार सुप्रिया सुळे दाई यांच्याबरोबर आज मी सातत्याने काम करत असतोय। आज पवारसाहेबांनी कोणालाही कोणी लोकांना वंचित ठेवलेलं नाही आहे आणि पवारसाहेबांकडे कधी महिला गेल्या तर त्या महिला सातत्याने त्यांना पहिला चहा पाजणार आणि त्यांचं गाणं ऐकणार। त्याच पद्धतीने अजितदादा उपमुख्यमंत्री असताना मला सांगायचं की चंदू पहिला महिलांना नाश्ता दे आणि बंगल्यावर जरी नेल्या तरी महिलांना नाश्ता देणार आणि त्यांचं चांगल्या पद्धतीने गाणं ऐकणार आणि त्याच संबंधित अधिकाऱ्यांना अजितदादा त्यावरचं फोन करणार आणि सांगणार का या महिला आलेल्या आहेत, माझं एक काम आहे आणि या महिलांना तिथं लगेच फोन करून त्यांना त्यावरचं न्याय देणार। आणि तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि ते कधी कोळी लोकांना त्यांनी वंचित ठेवलेलं नाही आहे, फार कोळी लोकांवर त्यांचं प्रेम आहे जयंत पाटील साहेबांचं आणि मी त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांच्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित असतोय आणि महिला त्यांना फार चांगल्या मानतात। कोळी समाजाच्या महिला, कोळी आगरी कुलबी भंडारी आणि शिकेपी या महिला सगळ्या अजितदादांच्या आपल्या जयंत पाटीलच्या साहेबांच्या बरोबर असतात। पण जयंत पाटलांना मी आमंत्रण देणार आहे की या फेस्टिवलला आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि सर्व महिला आपल्याला आमंत्रण देतील आणि आपण त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलं आणि मी दादालाही सांगेन आणि पवारसाहेबांना मी एक कारण घालेन की तुम्ही आपण आपल्याला या फेस्टिवलला आवर्जून उपस्थित राहायचं आहे म्हणून एवढं बोलून मी भाषण करतो। श्री फेस्टिवल यांच्यासाठी मी चंदूदादाजवळ निमंत्रण करायला आलो, आवर्जून यावे आणि आमचे एकविराचे जे शब्द आहे काय करायचे त्याला आवर्जून निवडून तिथून आणावे, हीच आमची विनंती आहे। धन्यवाद, जय हिंद। नमस्कार, मी कविता विक्रू वैसाव्यातील वर्सोवा महिला संघाची मंडळाची मी एक सदस्य असून आमच्या वतीने आम्ही मुंबई फेस्टिवल हा उपक्रम आयोजित करत आहोत 17-18-19 तारखेला। आम्ही सर्व महिलांनी आज दिवा गावात येऊन माननीय श्री चंदूदादा पाटील यांना आमच्या फेस्टिवलला येण्याचं निमंत्रण देण्यासाठी इथे राहत आणि त्यांनी ते आमचं निमंत्रण मोठ्या आदरपूर्वक स्वीकारलेलं आहे आणि मी त्यांना अजून एक प्रार्थना करत आहे की त्यांनी आपल्या माऊलीसमोर आमच्या महिलांच्या वतीने गारण घालून आमच्या महिलांनी जे उपक्रम आठवलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी माऊलीसमोर प्रार्थना करावी, ही माझी चंदूदादा पाटील यांना विनंती आहे। तुमचं
सदस्य मी या बाबतीत असं सांगेन की याच्या आधी माननीय अनंत अवतरे साहेब हे जसे आपल्या एकविरा मंडळावर प्रमुख भूमिका करत होते त्याचप्रमाणे मी आज सर्व कोळी समाजाच्या वतीने असं बोलेन की आमचे आज त्यांच्यानंतर आज चंदूदादा पाटील हेही माननीय नेते त्या संस्थेवर यावे हे आमची माऊलीला प्रार्थना आहे. आणि सर्व सभासदांना माझी एक कळवळीची विनंती आहे की आपण चंदूदादा पाटील यांना सहकार्य करावे ही नम्र विनंती. नमस्कार. युवा गावात आहोत आणि चंदूदादाच्या सान्निध्यात इकडे त्यांच्या घरी बसलेलो आहोत. तर एकविरा देवीला प्रथम वंदन करतो आणि माझं सगळ्यात पहिलं वंदन असतं ते म्हणजे जसं आपण सावित्रीबाई फुलेंना आद्यशिक्षिका म्हणतो कारण त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतभर स्त्रीला मुक्ती मिळण्यासाठी शिक्षणाची पद्धत सुरू केली. शिक्षण घेताना त्यांना असं झालं की महिलांना मुक्ती मिळाली आणि ती शिक्षणात येऊ लागली. पण जर आपण स्त्री उद्योजकतेचा म्हणजे आज जर स्त्री उद्योजकता म्हणून जर वावरत असेल तर त्याचे प्रथम स्वरूप आहे की कोळी महिला. कोळी महिला आज हजारो वर्षापासून अनादी काळापासून उद्योजिका म्हणून आहे. पण आज महाराष्ट्रातच नव्हे कुठेही भारतभर असं काही चित्र दिसत नाही की उद्योजिका म्हणून कोळी महिलेचं स्वरूप जेव्हा ते दिसलं जाईल तेव्हा मला असं वाटतं की आपण एक स्टेप अजून पुढे गेलेलो असतो. तर हा माझं वैयक्तिक मत आहे की जसं सावित्रीबाई फुलेंना आपण आद्यशिक्षिका म्हणतो तसं कोळी स्त्री ती अज्ञात असेल कोणीतरी पहिली अशी स्त्री असेल ती आमची आजी असेल पणजी असेल कोणीतरी असेल जिने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम सुरू केलं असेल तर तसं आद्य उद्योजिका म्हणून कोळी महिलेला ते तसं घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी वर्सोवा कोळी वेसावे कोळी महिला सामाजिक संस्था आहे त्यांच्यामार्फत आम्ही प्रयत्न करू. दुसरं हा जो फेस्टिवलचा जो भाग आहे त्या फेस्टिवलच्या भागात महत्वाचं कार्य हे राहणार आहे की ही पूर्ण सर्व जी कमिटी आहे ती महिलांची आहे आणि हे सर्व कार्यरत जे करतात ते महिला आहेत. तुम्ही जर मुंबई शहरातले जे फेस्टिवल्स पाहिले असतील ते प्रत्येक गावाच्या रिलेटेड असतात म्हणजे खारदांड्याचा खारदांड्याचा असतो माहुलचा माहुलचा असतो वर्सोवाचा वर्सोवाचा. पण ह्या फेस्टिवलचा प्रामुख्याने महत्वाचा जो भाग आहे तो असा आहे की याच्यात सर्व कोळीवाड्याने एकत्र केलं जात आहे आणि म्हणून याला मुंबई सी फूड फेस्टिवल ते म्हणतात. आणि त्याच्यामुळे जागोजागी हा मेसेज पूर्ण मुंबईभर कसा पसरेल त्यासाठी ह्या महिला झटत आहेत. आणि आद्य उद्योजिका ही कोळी स्त्री होती हे प्रामुख्याने आम्ही या माध्यमातून आम्हाला कळवायचं आहे. कोळी बांधवांचं आराध्य दैवत म्हणजेच एकविरा देवी. आज त्या ठिकाणी बघितलं तर पूर्वी अनंतरी असायचे परंतु आता त्याच्यानंतर या ठिकाणी कोळी आगरी समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी समावेश करून घेतलेला नाही आहे. तर तुम्ही काय तुमचं मत काय की बाबा पुन्हा परत त्या ठिकाणी सदस्य म्हणून आपल्या आगरी कोळी बांधवांना तिकडे समाविष्ट करून घ्यावं. बरं, ह्याच्यात मला एक गोष्ट असं सांगायला आवडेल की प्रत्येक स्थानिक ज्या काही गोष्टी आहेत तिकडे स्थानिक सहभाग मोठ्या प्रमाणात असला पाहिजे. एखादा माणूस दिल्लीमध्ये बसून जर तो मला इकडे नवी मुंबईत किंवा ऐरोळीत काय करायचं हे जर सांगत असेल तर ते पेपरवर करेक्ट असू शकतं. म्हणजे तो आपण जसं बोलतो की एखादा जीआर निघतो तो जीआर व्यवस्थित असू शकतो पण तो जीआर जोपर्यंत आपण त्याची अंमलबजावणी करत नाही त्याचं एक्झिक्युशन करत नाही तोपर्यंत त्याला काहीच अर्थ नसतो. आणि एक्झिक्युशन करण्यासाठी तुम्हाला स्थानिक लोकांचा सहभाग महत्वाचा असतो त्याच्यात. तर एकविरा देवी ट्रस्ट जी आहे आणि एकविराच्या भोवती जो व्यवसाय किंवा जे काही उत्पन्नाची स्रोत उत्पन्न झालेले आहेत गावकऱ्यांसाठी जे फायद्याचे आहेत ते तिकडे अनादी काळापासून इकडचं कोळी आगरी कुणबी कराडी भंडारी जे काही सागरी भूमिपुत्र आणि सागरपुत्र जे होते ते तिकडे प्रवास करत होते. एकविरा देवीकडे आम्ही हजारो वर्षापासून जातोय आणि तिकडे आमचा स्थानिक रिप्रेझेंटेटिव्ह लोकप्रतिनिधी तिकडे जोपर्यंत असत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या तिकडे मांडल्या जाऊ शकत नाही. आम्ही हेही मान्य करतो की तिकडचे स्थानिक लोक जे आहेत ते तिकडे असले पाहिजे. पण स्थानिक भूमिपुत्र ज्यांनी एकविरा देवी नावारूपाला आणलेली आहे तिकडे जे व्यवसाय निगडीत झालेले आहेत आज व्यवसायामुळे माणूस अर्थशास्त्रामुळे पूर्ण पुढे जातो पण लोकांचा सहभाग जर नसेल तर त्या एरियाला काही महत्व नाही. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की पूर्ण वर्षभरात तिकडे कोळ्या आगरी भंडारी सर्व समाजाची मोठी रेलचेल असते तर त्याचं लोकप्रतिनिधित्व हे आमच्या आधी अनंत तरे साहेब जे करत होते त्यांच्या मागाहून
आत्ताच वेसावा कोळी महिला सामाजिक संघटनेने सांगितलेलं आहे की त्यांनी ठराव मंजूर केलेला आहे आणि पुढे ती आता येणाऱ्या फेस्टिवलमध्ये जो हा मुंबई सी फूड फेस्टिवल होणार आहे तिकडे ठरावामध्ये चंदूदादांना त्याचं पत्र दिलं जाणार आहे आणि त्याच्यात आम्ही सांगतोय की अनंत तरे साहेबांनंतर जर कोणी लोकप्रतिनिधी असेल तर ते चंदूदादा पाटील असेल असं एक मुखाने ते ठरवलेलं आहे आणि आमचं माझं वैयक्तिक मत सुद्धा असं आहे की चंदूदादा हे भाविक आहेत ते आईची पूजा त्या याच्याने करतात तर मला असं वाटतं की ते त्यांनी त्या भाविक मंडळामध्ये किंवा जे भाविक म्हणून त्याच्यात जे सदस्य लोकप्रतिनिधी जो घेतला जाईल तो चंदूदादा पाटील असा होता. चंदू दादा आगे बढ़े हो हम तुम्हारे साथ हैं. चंदू दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. चंदू दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. एक विना माते की जय. होळी एकजुटीचा येसो. होळी एकजुटीचा येसो. पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब.